कोरोनाच्या पार्श्वभूमीवरती लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे देशासमोर आर्थिक संकट उभं राहिलं आहे. त्यामुळे मोदी सरकारकडून आर्थिक आणीबाणी लागू करण्याची शक्यता नाकारता येत नाही. नेमके आर्थिक आणीबाणी म्हणजे काय पाहूयात या खास रिपोर्टमधून. कोरोनामुळे भारतावरती मोठं आर्थिक संकट उभं राहण्याची शक्यता आहे. या संकटाचा सामना करण्यासाठी केंद्र सरकार आर्थिक आणीबाणी लागू करण्याच्या तयारीत असल्याची चर्चा आहे. भारतीय संविधानानुसार आर्थिक आणीबाणीची घोषणा करण्याचा अधिकार केंद्र सरकारला आहे. नेमकी आणीबाणी म्हणजे काय पाहूयात ग्राफिकच्या माध्यमातून. आणीबाणी म्हणजे काय? सर्वसाधारणपणे युद्ध, अंतर्गत गोंधळ, बंडाळी, पूर, संसर्गजन्य रोग, साथ, गंभीर मंदी यासारख्या परिस्थितीमध्ये आणीबाणी लादता येते. भारतात राष्ट्रीय आणीबाणी अनुच्छेद 352 ते 354, 358 ते 359, घटक राज्यांसंबंधी आणीबाणी अनुच्छेद 355 ते 357 व 365 आणि आर्थिक आणीबाणी अनुच्छेद 361 अशा तीन प्रकारच्या आणीबाणी जाहीर करता येतात. आणीबाणी जाहीर करण्याचा अधिकार राष्ट्रपतींना आहे. त्या विरोधामध्ये सर्वोच्च न्यायालयातही दाद मागता येत नाही. आणीबाणीच्या घोषणेमुळे राज्यांचे कायदे करण्याचे अधिकार स्थगित होतात. तसंच राज्य सरकारवरती केंद्राचं पूर्ण नियंत्रण येतं. या काळात नागरिकांचे मूलभूत अधिकार स्थगित होतात. तसेच त्यासंबंधी कोर्टात दाद मागण्याची परवानगीही राष्ट्रपती फेटाळू शकतात. भारतीय संविधानानं आणीबाणीच्या काळासाठी सरकारला विस्तृत अधिकार दिले आहेत. याआधी 25 जून 1975 रोजी देशामध्ये पहिल्यांदा आणीबाणी लादण्यात आली होती. तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी केलेल्या शिफारशीनुसार राष्ट्रपती फखरुद्दीन अली अहमद यांनी आणीबाणीच्या आदेशाला रात्री 11 सुमारास मंजुरी दिली होती. दुसऱ्या दिवशी सकाळी BBC वरून देशातील नागरिकांना ही बातमी कळाली. इंदिरा गांधी यांच्या निर्णयावरती बरीच टीकाही झाली. मात्र आता मोदी सरकार आर्थिक आणीबाणी घोषित करण्याची तयारी करत आहे. या काळात सर्व राज्यांचे आर्थिक अधिकार गोठवले जातील. आर्थिक आणीबाणी कलम 361 नुसार आर्थिक आणीबाणी लागू केली जाऊ शकते. आर्थिक आणीबाणी लागू झाल्यानंतर राज्यांचे आर्थिक अधिकार संपुष्टात येऊन ते अधिकार केंद्राला प्राप्त होतील. आणीबाणीमध्ये राज्याच्या कर्मचाऱ्यांच्या वेतनामध्ये कपात करण्याचा निर्णय केंद्र शासन घेऊ शकते. राज्य सरकारच्या कोणत्याही प्रकल्पावरील आर्थिक खर्चाचे सर्व अधिकार केंद्राकडे असतील. ही केवळ आर्थिक आणीबाणी असल्यानं कायदा आणि सुव्यवस्थेचा राज्यांचा अधिकार कायम राहील. कोरोनानंतर आर्थिक संकटाचा सामना करण्यासाठी केंद्राने सध्या जाहीर केलेले पॅकेज GDP च्या फक्त 1% आहे. कोरोना पॅकेज GDP च्या कमीत कमी तिप्पट करण्यासाठी या आणीबाणीची अंमलबजावणी करण्याची शक्यता व्यक्त केली जाते. या माध्यमातून भविष्यात उद्भवणारे आर्थिक संकट कमी करण्याचा मोदी सरकारचा मानस आहे. ब्युरो रिपोर्ट, AM न्यूज.